वचनगरी येवल्यात राष्ट्रीय हातमाग दिवस उत्साहात साजरा. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशभर गेल्या 10 वर्षापासून राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा होत आहे. देशवासियांना हातमागावरील कापड खरेदी करण्यासाठी प्रेरित करणे, हातमाग कलेचे संवर्धन व्हावे व हातमाग क्षेत्राला ऊर्जितावस्था प्राप्त व्हावी, विणकरांचा सन्मान व्हावा याकरिता हा राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करण्यात येत आहेत. आज संपूर्ण देशभरात 10वा राष्ट्रीय हातमाग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. माननीय उपराष्ट्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत व केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री माननीय गिरिराज सिंह यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथे राष्ट्रीय हातमाग दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण यावेळी येवला येथील विणकरांना दाखविण्यात आले. बुनकर सेवा केंद्राचे अधिकारी नीलकुमार गोली यावेळी उपस्थित होते. सकाळी 11 वाजता संपूर्ण शहरात हातमाग पालखीचे मंगलवाद्यासह तसेच ट्रॅक्टरवर हातमागावरील प्रत्यक्षिकासह शोभायात्रेचे भाजप विणकर प्रकोष्ठचे प्रदेशाध्यक्ष मनोज देवटे व पदाधिकारी यांनी केले. हातमाग शोभायात्रेच्या ठिकठिकाणी सडे रांगोळी काढून व पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. शोभायात्रेच्या मार्गावर श्री बालेश्वरी माता, श्री चौंडेश्वरी माता, श्री गणेश मंदिर, भगवान जीवेश्वर, लक्ष्मीनारायण मंदिर, कोळबास्वामी या विणकर देवतांचे पूजन करण्यात आले. शोभायात्रेनंतर भव्य विणकर मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याकरिता उपविभागीय अधिकारी श्री बाळासाहेब गाढवे, भाजपाच्या नेत्या अमृताई पवार, नामदार भुजबळ साहेबांचे स्वसहाय्यक श्री बाळासाहेब लोखंडे, NADCचे महाराष्ट्र निदेशक उपेंद्र बहिरे, बुनकर सेवा केंद्राचे नीलकुमार गोली, सुप्रसिद्ध पैठणी उद्योगपती श्री निवासजी सोनी, सुप्रसिद्ध कापसे पैठणीचे बाळासाहेब कापसे, भाजपा महिला आघाडीच्या सोनल राजे पवार, डॉक्टर सारिका डरले, ॲडव्होकेट मिनल भोसले, राष्ट्रपती पुरस्कार विजेते शांतीलालजी भांडगे, बापूसाहेब गाडेकर, नानासाहेब लहरे यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते. पोलीस टाईम न्यूज 24 साठी काजी सलीम, येवला.